लोखंडी सावरगाव येथील श्री अरुण देशमुख यांचा हा प्लॉट आहे। तर त्यांनी मागचं जे काही उन्हाळी सोयाबीन आहे तर ते घेतल्याच्या नंतर हे बेड जे आहे ते असेच ठेवलेले आहेत। आज जर आपण पाहायला गेलं तर 21 मे आहे आणि कुठल्याही प्रकारची नांगरट किंवा हे बेड त्यांनी मोडलेले नाहीत। आणि दुसरा विषय, ही जी काही पिकांचे अवशेष जे आपण म्हणतोय तर हे सोयाबीनचे सगळे अवशेष आहे असं ह्या गुडखे जे आहेत इथंच त्यांनी ठेवलेले आहेत। दुसरा विषय, आता इथून पुढं जी काही त्यांची काही पुढची जी काही पिकाची जी काही खरीपाची जी काही पेरणी राहणार आहे किंवा लागवड राहणार आहे तर ते इथून जे आहे ते ह्या बाजूनं जे आहे ते मशीन त्यांनी चालवणार आहेत आणि त्याच्या पण जे आहे ते टोकन जे आहे ते करणार आहेत। ह्याच्यामध्ये फायदा असा आहे की प्रति एकरी त्यांना यापूर्वी जवळपास 5,000 रुपये म्हणजे नांगरणी, दोन वेळेस मुगडणी, पाळी घालणे, परत सरीवरणे ह्याच्यासाठी जी काही 5,000 रुपये प्रति एकरी खर्च यायचा, इथं 6 एकर राहणे त्यांचं, तर 30,000 रुपये खर्च जे आहे ते ह्याच्यामुळं त्यांचा वापर वाचलेला आहे। आणि त्यांचं पाहून जवळपास या गावातील 10 ते 15 शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीनं जे आहे ते या पोकरा प्रकल्पांतर्गत असलेल्या तंत्रज्ञानाचं जे आहे ते अंतर्भाव जे आहे ते करत आहेत।